प्राजक्त मुंबईकर झाली असली तरी पुण्याला मिस करत असेल आणि आज वातावरण बघितलं असेल घरी पण गौरी गणपती असतो आपलं सार्वजनिक गणेशोत्सव मानाचे गणपती हे आपलं पुण्यात आणखी एक महत्वाचं आज भाऊरंगारी गणपतीची आरती केली आहे देशातला पहिला सार्वजनिक काय भावना आहेत आणि काय प्रार्थना सगळ्यात पहिल्यांदा पहिला प्रश्नाचं उत्तर खरंच गणेशोत्सवामध्ये स्पेशली पहिल्या दिवशी पुण्यात असणं हे भाग्य आहे कारण इथला उत्साह अतुलनीय आहे असा उत्साह आणि असा माहोल मी म्हणेन जगात कुठे नसतो त्यामुळे मला पहिल्या दिवशी गणेशोत्सवात इथे असायला आवडतं रादर मी मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घ्यायचं असं काहीसं प्रयत्न करते व्रत टाईप मध्ये सो येस पुण्यात असणं हे तर आनंददायी आहेच आहे आणि त्यात हिंदुस्थानातल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपल्या हातनं आरती होणं हे सुद्धा फारच आनंदाचं आहे आणि मी पहिल्यांदा आरती केली आहे इथे मी दर्शनासाठी खूप वेळा आले होते परंतु आरती होतेच असं नाही कधी कधी मी अशी एक काय म्हणत ना एक सामान्य नागरिक म्हणून मी दर्शन घेऊन जायचे कारण मन त्रास होतो अदरवाईज पण म्हणूनच माझ्या पदरात कधी आरतीचं सौभाग्य नव्हतं ते आज मिळालंय त्यामुळे मला फारच छान वाटतंय ऑल्सो मला हा देखावा यावर्षीचा प्रचंड आवडला आय थिंक हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा देखावा असेल आणि आता आपण ते भवन पण जे आहे भाऊरंगारी भवन पण ते रिनोव्हेट केलेलं आहे आणि ते सुद्धा नेक्स्ट लेवल झालेलं आहे मला फार बरं वाटतं जेव्हा आपली जी वैशिष्ट्य आहेत त्यांना आपण एनहान्स करतो त्यांना आपण डेव्हलप करतो आणि लोकांना काय होतं पुणं आमची पुनवडी काय होती हे आपण जेव्हा दाखवतो आणि जेव्हा ते बघितल्यानंतरच आपली मराठी अस्मिता जागृत होते यु नो ते बघितल्यानंतरच काय होतं आणि आता आपण कुठे होतो आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे असा एक अंदाज येतो त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा रिनोव्हेट होतात लोकांसाठी खुल्या होतात तेव्हा मला प्रामाणिकपणे फार बरं वाटतं प्रार्थना सगळ्यांसाठी एक सार्वजनिक एक पर्सनल आहे एक सार्वजनिक पहिल्यांदा कारण दोन वर्ष आपण गणेशोत्सव काय कुठला सणवार फार आपण सेलिब्रेट करू शकलो नाही करोनामुळे तर बाप्पा असं परत सोडू नकोस बाबा लवकर फार वांदे होतात आणि सगळंच ठप्प होऊन गेलं होतं म्हणजे समाज जीवन विस्कळीत झालं होतं सो आनंद आहे की यावर्षी उत्साहात आणि धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात आपण हा सण आपला गणेशोत्सव साजरा करू शकतो आणि इथून पुढचे सगळे सण आपण साजरे करू शकणार त्याचा खूप आनंद आहे तर हा सुकाळ कायम भारतीयांना दे असं मी गणेशोत्सव म्हणजे सगळ्या जगाला दे पण भारतावर जरा विशेष नजर ठेव हे झालं समाजासाठी आणि पर्सनल चांगलं चाललंय बरं चाललंय ही गाडी ट्रॅकवर ही अशीच ट्रॅकवर ठेव मी एक दोन चित्रपटांचं शूटिंग करणार आहे ते व्यवस्थित होऊ दे माझ्या हातून व्यवस्थित काम होऊ दे जे काम झालंय ते आम्ही करू पाहतोय हे प्रेक्षकांना आवडू दे त्यांच्या पसंती सुचरू दे कारण कलाकृती तर खूप होतात पण प्रेक्षकांना आवडतीलच असं नाही तर त्यांना आवडेल आणि एक मराठी चित्रपटसृष्टीचा एक उंचीवर वर नेण्यामध्ये माझा हातभार लागेल असे प्रोजेक्ट येऊ देत आणि ते लोकांना आवडू दे अशी मी प्रार्थना करेन थँक्यू थँक्यू थँक्यू